नमस्कार विद्यार्थी मित्रहो, विवेकानंद महाविद्यालय समर्थ नगर औरंगाबाद यांच्या वतीने मी प्राध्यापक राजेंद्र सूर्यवंशी या 10व्या लेक्चर मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रहो, आज आपण दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत। एक नवीन प्रकरण आपण आजपासून सुरुवात करणार आहोत। त्या प्रकरणाचं नाव आहे भारतीय समाजाचे वर्गीकरण। आणि भारतीय समाजाच्या वर्गीकरणाचा विचार करत असताना आपल्याला या प्रकरणामध्ये तीन महत्वपूर्ण समुदायांचा अभ्यास लक्षात घ्यायचा आहे की जे तीन महत्वपूर्ण समुदाय दुसऱ्या प्रकरणामध्ये, यामध्ये आदिवासी समुदाय, ग्रामीण समुदाय आणि शहरी समुदाय, अशा तीन समुदायांचा विचार या प्रकरणामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचा आहे। भौगोलिक फरक आणि सामाजिक व सांस्कृतिक वैशिष्ट्यांच्या आधारे भारतीय समाजाचे ढोबळमानाने आदिवासी, शहरी आणि ग्रामीण असे तीन समुदायामध्ये विभाजन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि म्हणून संपूर्ण भारतीय समाजाचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर या तीनही समुदायांचा विचार केल्याशिवाय आपल्याला संपूर्ण भारतीय समाज लक्षात घेता येत नाही। आणि म्हणून आदिवासी, शहरी आणि ग्रामीण या तीनही समुदायांचा विचार आपल्याला या प्रकरणामध्ये लक्षात घ्यायचा आहे, ज्या प्रकरणाचं नाव आहे भारतीय समाजाचे वर्गीकरण। आता या ठिकाणी या तीनही समुदायामध्ये सातत्याने आंतरक्रिया होत असतात, परंतु आपल्याला आता एक एक समुदायाचा विचार या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे। आणि म्हणून सर्वप्रथम आपण आदिम किंवा आदिवासी समुदाय या समुदायाचा विचार आपण लक्षात घेऊ। आता आदिम किंवा आदिवासी, बऱ्याचदा आदिवासींना आदिम समाज किंवा आदिम जमाती असं सुद्धा म्हटलं जातं, किंवा पेपरला सुद्धा आपल्याला प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जाऊ शकतात, आदिवासी समुदाय म्हणजे काय किंवा आदिम समाजाची वैशिष्ट्ये सांगा, आदिम जमातीची वैशिष्ट्ये सांगा। आणि म्हणून आदिम किंवा आदिवासी हे दोन्ही शब्द आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे। या ठिकाणी आदिवासी समुदायाचा विचार करत असताना आदिवासी हा शब्द आपल्या समोर आल्याबरोबर आदिवासींचं एक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं। पाहिजे आता अगदी 5वी पासून 10वी पर्यंत आपल्या शालेय जीवनामध्ये आपण स्नेहसंमेलन आयोजित करतो, गॅदरिंग असते, आणि त्यावेळी बऱ्याचदा आदिवासी डान्स किंवा आदिवासी नृत्य सादर केलं जातं। आणि मग ते आदिवासी नृत्य कसं असतं किंवा आदिवासी लोकांचा पोशाख कसा असतो हे पटकन आपल्याला नजरेसमोर येतं। आणि म्हणून आदिवासींचा विचार करत असताना आपल्याला कोणताही गोंधळ निर्माण होत नाही, किंवा आदिवासी लोक त्यांची संस्कृती आणि त्यांचं राहणीमान लक्षात घेतल्याच्या नंतर पटकन आपल्याला आदिवासी समुदाय लक्षात येऊ शकतो। आता या ठिकाणी आपल्या समाजशास्त्र पुस्तकामध्ये पेज क्रमांक 26 मध्ये LP विद्यार्थी या समाजशास्त्रज्ञाने आदिवासींची 5 प्रकारांमध्ये विभागणी केलेली, ती आवर्जून तुम्ही पुस्तकामध्ये लक्षात घ्या। कारण या LP विद्यार्थी ह्या समाजशास्त्रज्ञाने आदिवासींचे प्रदेश, स्थान आणि आदिम जमातीची नावे अशी अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने मांडणी पेज क्रमांक 26 मध्ये केलेली आहे, आणि ती आवर्जून आपण बघितली पाहिजे, ज्यामुळे या भारतीय समाजामध्ये, या भारत देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारच्या आदिवासी जमाती राहतात हे आपल्याला पटकन लक्षात येऊ शकतं। या ठिकाणी व्याख्या बघत असताना राल्फ लिंटन यांची व्याख्या आपण या ठिकाणी लक्षात घेऊयात। राल्फ लिंटन काय म्हणतो की आदिवासी जमात हा टोळ्यांचा गट असतो, या समुदायातील लोक विशिष्ट भूप्रदेशामध्ये परस्परांच्या सानिध्यामध्ये राहतात, त्यांच्यामध्ये ऐक्याची भावना असते, ही ऐक्याची भावना समान संस्कृती, सातत्याने येणारा संपर्क आणि समान गरजांच्या मधून निर्माण होतो असं राल्फ लिंटन यांनी सांगितलेलं आहे। म्हणजेच याचा अर्थ काय, याचा अर्थ विशिष्ट भूप्रदेशामध्ये, डोंगराळ प्रदेशामध्ये, अरण्यामध्ये राहणारा हा आदिवासी समुदाय असतो ज्याची समान धर्म आणि समान संस्कृती असते, आणि ही माणसं, हे लोक एकोप्याने जीवन जगणारे असतात अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी राल्फ लिंटन यांनी केलेला आहे। त्याचप्रमाणे राज्यघटनेमध्ये कलम क्रमांक 342 नुसार अनुसूचित केलेले समुदाय म्हणजे अनुसूचित जमाती असं म्हटलं जातं। आणि या भारत देशामध्ये अशा काही जमाती आहेत की ज्या अनुसूचित जमाती म्हणून घोषित केलेल्या नाहीत। मग अनुसूचित जमाती जर
अशा जातींना घोषित करायचं असेल तर त्याचे काही निकष सांगितलेले आहेत. मग कोणत्या निकषामध्ये ह्या जाती बसल्या पाहिजे जेणेकरून त्यांना आदिवासी जमाती म्हणता येईल. तर त्याचा पहिला निकष आहे की अशा समुदायाची भाषा, धार्मिक श्रद्धा, संस्कृती आणि आदिम ही आदिम स्वरूपाची असावी. म्हणजे त्यांचा धर्म, त्यांची संस्कृती, त्यांच्या धार्मिक श्रद्धा, त्यांची भाषा ही कशी असली पाहिजे? आदिम जमातीसारखी असली पाहिजे. दुसरा निकष सांगितलेला आहे की अशा समुदायाची असा समुदाय हा अलिप्त असला पाहिजे. अलिप्त म्हणजे ग्रामीण समुदायापेक्षा किंवा शहरी समुदायापासून हा समुदाय अलिप्त असला पाहिजे, वेगळा असला पाहिजे आणि कुठल्याही समुदायाशी तो मिसळलेला असता कामा नये, तरच त्याला आदिवासी जमाती म्हणून घोषित करता येतं. आणि तिसरा निकष सांगितलेला आहे की असा समुदाय हा शैक्षणिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या अत्यंत मागास असला पाहिजे. जर या तीन निकषांच्या मध्ये जर एखादी जमात किंवा एखादी जात जर बसत असेल तर अशा जमातीला किंवा जातीला आदिवासी समुदाय किंवा आदिवासी जमाती म्हणून घोषित करता येतं. तर यानंतर आपण आदिवासी समुदायाची काही वैशिष्ट्ये या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. या वैशिष्ट्यांचा विचार केल्यानंतर निश्चित रूपात आपल्याला लक्षात येतं की नेमके आदिवासी लोक असतात कसे, राहतात कसे, त्यांचं एकूण जीवन कसं असतं हे या वैशिष्ट्यांच्या वरून आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आपण या ठिकाणी लक्षात घेणार आहोत ते म्हणजे भौगोलिक अलिप्तता. अलिप्तता, अलिप्तता म्हणजे काय? वेगळेपण. कसं? भौगोलिक. म्हणजे भूप्रदेशाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर शहर म्हटलं की महत्वपूर्ण नगर किंवा उपनगर किंवा महानगराचा आपण विचार करतो. ग्रामीण समुदाय म्हटलं की आपण खेड्यांचा विचार करतो. परंतु आदिवासी समुदायाचा जर आपण विचार केला तर हा आदिवासी समुदाय डोंगराळ प्रदेशामध्ये, अरण्यामध्ये, घनदाट जंगलांच्या मध्ये राहणारा आपल्याला लक्षात येतो. म्हणजेच दूरवरच्या जंगलामध्ये, डोंगराळ भागामध्ये, पाड्यांच्या मध्ये राहणारा हा आदिवासी समुदाय एका विशिष्ट भूप्रदेशावर आपलं वास्तव्य करतो. म्हणजेच काय? तो शहरापासून आणि ग्रामीण समुदायापासून कसा आहे? अलिप्त आहे. म्हणजेच आदिवासी समुदायाचं पहिलं मुख्य लक्षण कोणतं? भौगोलिक अलिप्तता. त्याने आपली अलिप्तता टिकवून ठेवलेली आहे. तो या जगापासून, या शहरापासून आणि ग्रामीण समुदायापासून अलिप्त राहणारा असतो. परंतु आज परिस्थिती अशी झालेली आहे, आज 21व्या शतकामध्ये आपण जगतो आहोत, आज मात्र शहरी लोकांच्या संपर्कामुळे अनेक आदिवासी लोक बिगर आदिवासी लोकांच्या समूहामध्ये राहतात आणि मिळून मिसळून जीवन जगताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. परंतु त्यांचं मूळ लक्षण कोणतं, मूळ वैशिष्ट्य कोणतं? भौगोलिक अलिप्तता, जो डोंगराळ भागामध्ये, अरण्यामध्ये, जंगलामध्ये, पशूंच्या सानिध्यामध्ये राहणारा हा आदिवासी समुदाय होईल. त्यानंतर दुसरं महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे आदिवासींचं आर्थिक जीवन. आता आदिवासींचं आर्थिक जीवन म्हणजे नेमकं काय? आता पहा, आदिवासी लोक अरण्यामध्ये राहतात म्हणजे तिथं कुठलीच सुविधा नाही. आणि मग त्यांचं जीवन ते कसं जगतात? अन्न संकलन करणे, शिकार करणे, मासेमारी करणे, टोपल्या तयार करणे, विणकाम करणे किंवा खाणकाम करणे, अशा पद्धतीची कामं आदिवासी समुदाय करत असतात. त्याचप्रमाणे त्यांचं जे प्राथमिक शेती असते ती प्राथमिक स्वरूपाची किंवा स्थलांतरित स्वरूपाची शेती हे आदिवासी लोक करतात. आर्थिक त्यांचं जीवन जे असतं, शेती सुद्धा अगदी पारंपरिक शेतीची अवजारे ते वापरतात, कुठल्याही प्रकारचं आधुनिक अवजार त्यांच्याकडे नसतं. आणि इतकंच नाही तर या सगळ्या कारणांच्यामुळे त्यांच्या शेतीमध्ये होणारं जे उत्पादन असतं ते अतिशय कमी आणि निकृष्ट दर्जाचं असतं आपल्याला असं आपल्याला म्हणता येईल. त्याचप्रमाणे आदिम लोक प्रामुख्याने वस्तू विनिमय पद्धतीचा वापर करतात, कारण पैसा नावाची गोष्ट त्या ठिकाणी नाहीये. म्हणजे दुर्गम भागामध्ये राहणारा हा आदिवासी जो शहर आणि खेड्यापासून दूर असतो त्या ठिकाणी पैसा नावाची गोष्ट नाही. मग वस्तू विनिमय पद्धतीने हे आदिवासी लोक जीवन जगतात आणि पायाभूत सुविधांची कमतरता त्या ठिकाणी आहे. रस्ते नाहीत, दिवाबत्तीची सोय नाही आणि विपणनाची म्हणजे बाजारपेठ उपलब्ध नाही आणि साक्षरतेचं प्रमाण अतिशय नगण्य आहे. म्हणजे लांब जीवन जगणारा, अरण्यामध्ये, दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारा हा आदिवासी समुदाय ज्याच्या पर्यंत शिक्षण पोहोचलेलं नाही, हा समाज अशिक्षित आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आरोग्याची समस्या प्रचंड आहे, कारण कुठल्याही प्रकारची आरोग्याची काळजी हे लोक घेऊ शकत नाहीत, कारण अज्ञान प्रचंड आहे.
आणि ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळे आदिवासींचं जे जीवन आहे हे आर्थिक जीवन अतिशय मागासलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे आदिवासींचं दुसरं महत्वपूर्ण वैशिष्ट्य कोणतं, त्यांचं जे आर्थिक जीवन आहे ते आर्थिक जीवन हे मागासलेलं जीवन आहे अशा पद्धतीचं आपल्याला सांगता येईल. यानंतर आदिवासींचं तिसरं महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे अस्मितेची जाणीव. बघा अस्मिता म्हणजे काय, अस्मिता म्हणजे स्वतःची ओळख आणि प्रत्येक आदिम लोकांची स्वतःची अशी वैशिष्ट्यपूर्ण ओळख असते. मित्रांनो मग ही ओळख कशी, की अस्मितेमुळेच किंवा वैशिष्ट्यपूर्ण ओळखीमुळेच आदिम समुदायातील लोक परस्परांशी जोडले जातात. म्हणजे ज्या भूप्रदेशामध्ये आदिवासी लोक वास्तव्य करतात त्या ठिकाणी प्रत्येक आदिवासी स्वतःची अस्मिता जपण्याचं काम करतो. प्रत्येक आदिवासी स्वतःची एक ओळख, जमात, ती संपूर्ण जमात स्वतःची एक ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून विशिष्ट भौगोलिक सीमा हे त्यांच्या अस्मितेचे मूळ आहे. आता बघा प्रत्येक आदिवासी जमातीला एक विशिष्ट नाव असतं आणि त्या नावाने ती आदिवासी जमात ओळखल्या जाते. एका विशिष्ट भूप्रदेशामध्ये, जंगलाच्या दऱ्याखोऱ्याच्या एका विशिष्ट भूप्रदेशावर ही आदिवासी जमात वसलेली असते. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर वारली आदिवासी किंवा गोंड आदिवासी किंवा इरुला आदिवासी, नागा आदिवासी, खासी आदिवासी. आता हे जे आदिवासीचे विविध जमातीचे प्रकार आहेत हे त्या त्या विशिष्ट भूप्रदेशामध्ये वास्तव्य करतात. उदाहरणार्थ गोंड आदिवासी हा जर आदिवासी जमातीचा भाग आपण लक्षात घेतला, प्रकार लक्षात घेतला, तर ही गोंड आदिवासी जमात त्या अरण्याच्या, जंगलाच्या, डोंगराळ भागाच्या विशिष्ट भूप्रदेशावर वास्तव्य करते आणि तो विशिष्ट भौगोलिक भूप्रदेश किंवा भौगोलिक सीमा त्यांच्या अस्मितेचे मूळ आहे, त्यांच्या ओळखीचं ते मूळ आहे. म्हणजेच ही आदिवासी जमात आपली एक वेगळी ओळख, एक वेगळी छाप ही निर्माण करत असते आणि त्यामुळेच त्यांची एक वेगळी ओळख, एक वेगळी अस्मिता निर्माण झालेली असते. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींच्यामुळे काय होतं, त्यांच्यामध्ये एकोपा निर्माण होतो, सांघिक भावना निर्माण होते, एकतेची भावना निर्माण होते आणि अस्मितेच्या जाणीवेमुळे आदिवासी जमातींचे अस्तित्व हे टिकून राहते. आणि म्हणून प्रत्येक आदिवासी जमात स्वतःची अस्मिता टिकून ठेवण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात एकीचं एकरूप होऊन जीवन जगतात. त्यांच्यामध्ये प्रचंड एकात्मता असते आणि त्या माध्यमातून ते आपली अस्मिता आणि अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून तिसरं महत्वपूर्ण वैशिष्ट्य आपण लक्षात घेतलं ते म्हणजे आदिवासी अस्मितेची जाणीव ठेवून जीवन जगत असतात. त्यानंतर तिसरं महत्वपूर्ण वैशिष्ट्य, चौथं वैशिष्ट्य आहे आंतरविवाही समूह. आता बघा मित्रांनो आपण 11वीलाच विवाहाचे विविध प्रकार लक्षात घेतले होते, त्यापैकी एक विवाहाचा प्रकार आहे आंतरविवाह. मग आंतरविवाह म्हणजे काय, जातीतल्या जातीत होणाऱ्या विवाहाला आंतरविवाह असे म्हणतात किंवा जमातीतल्या जमातीत होणाऱ्या विवाहाला आंतरविवाह असे म्हणतात. मग आदिवासींचं चौथं महत्वपूर्ण वैशिष्ट्य कोणतं आहे, आंतरविवाही समूह. याचा अर्थ काय, याचा अर्थ असा की आदिवासी जमात आपल्याच जमातीमध्ये आपल्या मुला मुलींचा विवाह करतात, आपल्या जमातीच्या बाहेर आपल्या मुला मुलींचा विवाह करत नाही. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. म्हणजेच याचा अर्थ असा की आदिवासी लोक हे नियमानुसार जमातीमध्येच आंतरविवाह करतात. इतकंच नाही तर विवाहाच्या बाबतीत अधिक सखोलपणे विचार करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की आदिवासी लोक विवाहाला करार मानतात. जसं इस्लाम धर्मामध्ये विवाहाला करार मानलं जातं तसं आदिवासींच्या मध्ये सुद्धा विवाह करार मानला जातो. त्याचप्रमाणे घटस्फोट आणि पुनर्विवाह या गोष्टी सुद्धा आदिवासींच्या मध्ये निषिद्ध मानल्या जात नाहीत. म्हणजे घटस्फोटही होतो आणि पुनर्विवाहही त्या ठिकाणी होत असतो, हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं घेता येतं. परंतु नंतरच्या कालखंडात किंवा काळ जसा जसा पुढे सरकत गेला त्यानंतर मात्र आपल्याला गतिशीलतेमुळे परिस्थितीमध्ये बदल झाला आणि आता जमातीबाह्य विवाह देखील आदिवासींच्या मध्ये होता असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे आदिवासींचं मूळ जे उद्दिष्ट होतं किंवा जे वैशिष्ट्य होतं, लक्षण होतं, तो ते होतं आंतरविवाह समूह. परंतु काळ पुढे सरकत गेला, बिगर आदिवासी लोकांशी यांचा संबंध आला
आणि मग जमाती बाहेर सुद्धा आदिवासी लोक विवाह करू लागले असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर पाचवं महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आणि भाषा. आता बघा विद्यार्थी मित्र हो की आदिवासींची संस्कृती ही वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती मानली जाते म्हणजेच त्यांची जीवन पद्धती ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. आता या ठिकाणी आदिवासींचे विचार त्यांचे वर्तन प्रकार त्यांची बोली भाषा त्यांच्या रूढी प्रथा परंपरा त्यांचे नियमने श्रद्धा मूल्य लोकसाहित्य या सगळ्या गोष्टी त्या त्या आदिवासी जमातीच्या समान असतात सारख्या असतात आणि म्हणजेच त्यांची संस्कृती कशी असते सारखी असते. एका आदिवासी जमातीची संस्कृती ही समान असते. उदाहरण मी आताच तुम्हाला उदाहरण दिलं की गोंड आदिवासी जमात त्या गोंड आदिवासी जमातीमध्ये जितके लोक वास्तव्य करतात त्यांची समान भाषा समान मूल्य समान श्रद्धा समान वर्तन प्रकार या सगळ्या गोष्टी समान असतात म्हणजेच त्यांची संस्कृती कशी झाली समान झाली आणि म्हणून अशी समान संस्कृती असणारे लोक हे आदिवासी जमातीमध्ये असतात आणि यामुळे प्रत्येक सदस्यांच्या मध्ये एकात्मतेची भावना असते एकतेची भावना त्यांच्या मनामध्ये प्रचंड असते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. प्रत्येक आदिवासी जमातीची स्वतःची अशी एक भिन्न भाषा असते वेगळी भाषा असते प्रत्येक आदिवासी जमातीची. मग मी आत्ताच तुम्हाला म्हटलं की नागा आदिवासी जमात असेल गोंड आदिवासी जमात संथाल मुंडा भिल्ल कोळी तोडा ह्या सगळ्या ज्या आदिवासी जमाती आहेत प्रत्येक आदिवासी जमातीची स्वतःची अशी एक भिन्न भाषा असते. परंतु जरीही त्यांची भाषा स्वतःची असली तरी त्या भाषेला लिपी मात्र नसते. लिपी का नसेल बरं जसं आपण मराठी भाषा बोलतो म्हणजे मराठी भाषेला लिपी आहे अ ब क ड किंवा इंग्रजी भाषा बोलतो इंग्रजी भाषेला लिपी आहे ए बी सी डी तसं आदिवासी लोक सुद्धा भाषा बोलतात. प्रत्येक आदिवासी जमातीची भाषा भिन्न असते परंतु असं असताना सुद्धा केवळ आणि केवळ तिथे शिक्षण नसल्यामुळे प्रचंड मोठा अज्ञान असल्यामुळे त्या ठिकाणी आदिवासीची भाषेला लिपी नसते. मग ती भाषा मौखिक स्वरूपाची असते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिली जाणारी. म्हणून आदिवासींच्या बोली भाषेला लिपी नसते ती फक्त बोली भाषा असते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. परंतु बऱ्याचदा जमातीतल्या जमातीत आदिवासी लोक आपापल्या भाषेतून बोलतात परंतु जेव्हा त्यांना आपल्या जमातीपेक्षा इतर लोकांशी त्यांना बोलावं लागतं त्यावेळेस मात्र ते प्रादेशिक भाषेचा वापर करतात आणि इतरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच याचा अर्थ असा की आदिवासींची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आणि भाषा सुद्धा असते हे आपल्याला पाचव्या लक्षणावरून किंवा पाचव्या वैशिष्ट्यांच्या वरून लक्षात येतं. म्हणजे अशा पद्धतीने आदिवासी लोक स्वतःची संस्कृती आणि भाषा याचं जतन करून ठेवतात असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच मूळ निवासी म्हणजे आदिम जमाती किंवा आदिवासी लोक आणि हजारो वर्षापासून ही जमात अस्तित्वात आहे परंतु अद्यापही त्यांची संस्कृती नष्ट झाली का तर नाही. भलेही त्यांची संस्कृती मौखिक असली तरी सुद्धा ती संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रदान केल्या जाते आणि ती लोक ती संस्कृती टिकवून ठेवतात. तर अशा पद्धतीने वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आणि भाषा या मुद्द्याचा आपण या ठिकाणी विचार केला. त्यानंतर सहावा महत्वपूर्ण पॉइंट आहे साधा समाज. आता लक्षात घ्या साधा समाज म्हणजे काय अतिशय सर्वसामान्य जीवन जगणारा आदिवासी माणूस. या ठिकाणी आदिवासी जमातीचे सामाजिक संबंध हे प्राथमिकपणे कौटुंबिक आणि नाते संबंधावर आधारित असतात. म्हणजे सगळेच एकमेकाचे रक्तसंबंधित नात्याने गुंफलेलं जमात असते तो समाज असतो विशिष्ट भूप्रदेशावर राहणारा आणि म्हणून त्याचे स्वरूप सुद्धा कसं असेल साधं असतं. मग या ठिकाणी आदिवासी समुदायामध्ये कुठल्याही प्रकारचं सामाजिक स्तरीकरण आपल्याला पाहायला मिळत नाही जे की आपल्याला खेड्यामध्ये पाहायला मिळतं सामाजिक स्तरीकरण किंवा शहरामध्ये सुद्धा पाहायला मिळतं. खेड्यामध्ये सामाजिक स्तरीकरण कसं असतं तर जातीची उतरण आपल्याला पाहायला मिळते. मुख्य चार जाती कोणत्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र ह्या मुख्य चार जाती आणि त्यानुसार समाजाची श्रेणी रचना आपल्याला लक्षात येते त्याला सामाजिक स्तरीकरण असं आपण म्हणतो. शहरामध्ये स्तरीकरण कसं असतं श्रीमंत मध्यमवर्गीय आणि गरीब म्हणजे आर्थिक सुबत्तेवर आधारित ही श्रेणी रचना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे शहरामध्ये सुद्धा स्तरीकरण आहे परंतु अशा पद्धतीचं सामाजिक स्तरीकरण
शहरासारखं किंवा ग्रामीण समुदायासारखं आदिवासी समुदायामध्ये अजिबात दिसत नाही. म्हणजे तिथे श्रेष्ठ कनिष्ठता नाही किंवा जातीची उतरण नाही, तर तिथे पूर्णपणे सामाजिक स्तरीकरण आढळत नाही असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. इतकंच नाही तर आदिवासी समुदाय हा निसर्ग शक्तीवर आणि दुष्ट शक्तींवर आधारित असतो. निसर्गाला देवता मानणारा, त्यातील त्या दुष्ट शक्तींना सुद्धा महत्वाचं स्थान देणारा हा आदिवासी समुदाय असतो. त्यांच्या देवदेवता या पारंपरिक श्रद्धांवर आधारित असतात आणि फार पूर्वीपासून त्यांचा इतर संस्कृती किंवा लोकांशी कधीही संपर्क आलेला नाही. अनेक वर्षापासून हे आदिवासी लोक अरण्यात दऱ्याखोऱ्यामध्ये जंगलामध्ये राहतात. अनेक वर्षापासून त्यांचा कधीही शहरी लोकांशी किंवा इतर जगाशी संबंध कधी आलेला नाही आणि म्हणून त्यांचा जो समुदाय आहे तो अतिशय साध्या पद्धतीने जीवन जगणारा आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणून आदिवासींच्या वैशिष्ट्याचं सहावं वैशिष्ट्य म्हणजे साधा समाज हा आदिवासींचा असतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. यानंतर पुढचा जो महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे ते म्हणजे साधा धर्म. आता या ठिकाणी साधा धर्म म्हणजे नेमकं काय, मी तुम्हाला आताच म्हटलं की आदिवासी लोक हे धर्मावर आधारित जीवन जगणारे असतात. ते दुष्ट शक्तीलाही मानतात आणि धर्मालाही मानतात. मग या ठिकाणी धार्मिक श्रद्धा आणि विधी प्रत्येक आदिवासी जमातीच्या समान असतात असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. मग या ठिकाणी आदिवासी जमातींचे धर्माचे काही प्रकार विविध समाजशास्त्रज्ञांनी सांगितलेले आहेत, ते धर्माचे प्रकार आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. यामध्ये धर्माच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार सांगितलेला आहे एडवर्ड टेलर यांनी. आता एडवर्ड टेलर काय म्हणतो, त्याने पहिला प्रकार सांगितला आदिवासींच्या धर्माचा जीवात्मवाद. मग जीवात्मवाद म्हणजे काय, पूर्वजांच्या आत्म्याचे पूजन करणे. आता या धर्माच्या प्रकारामध्ये काही आदिवासी जमाती काय करतात, पूर्वजांच्या आत्म्याचे पूजन करतात, त्याला जीवात्मवाद असं म्हटलं जातं. हा एक धर्माचा प्रकार आहे जो एडवर्ड टेलर यांनी मांडला. त्यानंतर रॉबर्ट मॅरेट नावाच्या विचारवंताने चेतनावाद हा आदिवासींच्या धर्माचा प्रकार सांगितला. मग चेतनावाद म्हणजे काय, दगड लाकूड यासारख्या कोणत्याही निर्जीव वस्तूंच्या वरील श्रद्धा म्हणजे चेतनावाद होईल. त्याचप्रमाणे जेम्स फ्रेझर या विचारवंताने कुल प्रतीकवाद हा आदिवासींचा तिसरा धर्माचा प्रकार सांगितला. कुल प्रतीकवाद याचा अर्थ काय, पूर्वज म्हणून वृक्ष किंवा प्राण्यांवरील श्रद्धा. आदिवासी लोक वृक्षाला किंवा प्राण्यांना पूजतात, त्याला कुल प्रतीकवाद असं म्हटलं जातं. हा धर्माचा तिसरा महत्वपूर्ण प्रकार जो जेम्स फ्रेझर यांनी सांगितला. यानंतर रॉबर्ट मॅरेट यांनी परत निसर्गवाद ही हा एक धर्माचा प्रकार सांगितला आदिवासींच्या. यामध्ये काय सांगितलं की एखादी नदी, झरे, सूर्य, चंद्र, जंगल इत्यादी निसर्ग शक्तींचे पूजन करणे, म्हणजे यापैकी कुठल्या तरी एखाद्या गोष्टीला महत्व देऊन त्याचं पूजन करणे त्याला काय म्हटलं जातं, निसर्गवाद. हा आदिवासींचा चौथा धर्माचा प्रकार सांगितला गेलेला आहे. आणि मॅक्स मुल्लर यांनी पाचवा जो धर्माचा प्रकार सांगितला आदिवासींचा तो आहे मानववाद. आता मानववाद म्हणजे काय, एक अमूर्त अलौकिक वेगवान शक्ती जी जगभर फिरू शकते आणि सजीव व निर्जीव वस्तूंमध्ये प्रवेश करू शकते अशी शक्ती प्रदान करणे, याला काय म्हणायचं, मानववाद जो मॅक्स मुलर यांनी मांडला. म्हणजेच काय, आदिवासी जमातीच्या मध्ये जाऊन तिथे सूक्ष्म निरीक्षण करून ते लोक कशा पद्धतीने जीवन जगतात हे अनुभव घेऊन त्यानुसार अनेक विचारवंतांनी जे विविध धर्माचे प्रकार सांगितले, हे धर्माचे प्रकार म्हणजे काय की या प्रकारानुसार तेथे आदिवासी त्या त्या व्यक्तींची, निसर्गाची, निर्जीव किंवा सजीव वस्तूंची पूजा करतात आणि त्यावरून हे धर्माचे प्रकार पाडलेले आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्याचप्रमाणे आदिवासी लोक हे पवित्र वने हा आदिम समुदायाचा अविभाज्य भाग मानला जातो, पवित्र वनांना मानलं जातं. म्हणजे मुळातच आदिवासी समुदाय हा जंगलात दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारा आहे आणि म्हणून त्यांच्या सान्निध्यामध्ये काय येत असेल, दररोज वने किंवा जंगल. आणि म्हणून पवित्र वने आदिवासींच्या जीवनातला एक अविभाज्य भाग आहे आणि म्हणून पूर्वजांचे पूजन, चांगली आणि वाईट शक्ती, काळी आणि पांढरी जादू याही गोष्टींवर आदिवासींचा विश्वास आहे. बघा, आता धर्म ही संकल्पना आपण आदिवासींची लक्षात घेतो आहोत. मग अगदी पूर्वजांवर विश्वास, चांगली आणि वाईट शक्ती किंवा काळी आणि पांढरी जादू ह्या सगळ्या धर्माशी निगडीत गोष्टी आहेत. मग आता काळी आणि पांढरी जादू काय असेल,
याचा थोडक्यात आपण विचार लक्षात घेऊ. आता काळी जादू म्हणजे काहीतरी वाईट गोष्ट करण्यासाठीची वापरली जाणारी जादू असे. मग काळ्या जादू मध्ये काय काय गोष्टी येत असतील तर बघा, काळी जादू ही अशुभ मानली जाते किंवा काळ्या जादू मध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या वस्तू असतात उदाहरणार्थ सुया, बिबे, गंडे दोरे, काळा दोरा या सगळ्या गोष्टी किंवा काही काळी जादू जर चुकली तर समोरच्यावर परिणाम होत नाही परंतु जो करतो त्याच्यावरच परिणाम होऊ शकतो असंही सांगितलं जातं. आणि या काळ्या जादूमुळे प्रत्येक आदिवासींच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण असतं. त्याचबरोबर दुसरी एक जादू आहे तिला पांढरी जादू असं म्हटलं जातं. मग पांढरी जादू याच्या उलट, पांढरी जादू म्हणजे काय, या पांढऱ्या जादूमध्ये ही पांढरी जादू शुभ मानली जाते. सुरुवातीला या पांढऱ्या जादूमध्ये मंगलमय वस्तू वापरल्या जातात. त्याचप्रमाणे मंत्रोच्चार जरी चुकला या पांढऱ्या जादूचा तरी कुणाचंही वाईट होत नाही आणि मनामध्ये चांगली श्रद्धा पांढऱ्या जादूमध्ये निर्माण होते. तर अशा पद्धतीने एक धार्मिक जीवन आदिवासींचं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं आणि त्या पद्धतीने ते आदिवासी लोक जीवन जगताना आपल्याला लक्षात येतात. त्यानंतर आदिवासींचे समुदाय प्रशासन कसं असतं हेही आपण आठव्या वैशिष्ट्यामध्ये लक्षात घेऊ. आदिवासींचं समुदाय प्रशासन, आता एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की आदिवासींच्या मध्ये सुद्धा प्रशासन व्यवस्था असते. आता आपल्याला नवल वाटेल, जसं शहरामध्ये प्रशासन असतं नगरपालिका महानगरपालिका किंवा खेड्यामध्ये असतं ग्रामपंचायत, तसं मग आदिवासींच्या मध्ये काय असेल, तिथं तर शिक्षण नाही परंतु तिथे सुद्धा एक प्रशासन असतं. ते प्रशासन कोण कसं असतं, ते प्रशासन त्या त्या आदिवासी जमातीमध्ये जमात पंचायत चालवतं. मग जमात पंचायत म्हणजे काय, तर जमात पंचायतीमध्ये एक वयस्कर व्यक्ती जमातीचा प्रमुख असतो आणि त्याला मदतनीस म्हणून चार पाच वयस्कर व्यक्ती त्या जमात पंचायतीमध्ये सामील झालेले असतात. मग यांचं काय काम असतं की या जमात पंचायतीच्या नेतृत्वाखाली व्यक्तीचे आणि समुदायाचे त्या त्या जमातीचे प्रश्न सोडवले जातात. मग यामध्ये त्यांचं काम काय असतं जमात पंचायतीचं, तर आपल्या जमातीमध्ये आपल्या भूप्रदेशामध्ये शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखणे, भांडण तंटे सोडविणे, न्यायदान करणे, सदस्यांच्या वर्तनाचे नियंत्रण करणे ही कामं ती जमात पंचायत करत असते. इतकंच नाही तर पंचायत हे प्रश्न कौटुंबिक अथवा नातेसंबंधाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. मग या ठिकाणी जमात पंचायतीकडून हे सगळे प्रशासन चालवलं जातं. बऱ्याचदा एखादा गुन्हा करत असेल, एखाद्याकडून चूक होत असेल तर त्याला शासन करणे किंवा त्याला समज देणे अशा पद्धतीच्याही गोष्टी या जमात पंचायतीच्या माध्यमातून चालत असतात. परंतु आजच्या आधुनिक कालखंडाचा जर आपण विचार केला तर अशा पद्धतीच्या जमात पंचायती या लोप पावत चाललेल्या आपल्याला लक्षात येतात. तर या ठिकाणी समुदायाचे प्रशासन आदिवासींच्या मध्ये कशा पद्धतीने चालतं हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. यानंतर नवा जो महत्वपूर्ण पॉइंट आहे तो आहे कुल संघटन. आता कुल संघटन म्हणजे काय, आता कुल म्हणजे तो विशिष्ट भूप्रदेश किंवा त्या भूप्रदेशामध्ये राहणारा समुदाय किंवा आदिवासी जमात, त्याला आपण कुल असं आपण म्हणतो. मग हे कुल संघटन नेमकं कसं असतं याचा विचार आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. कुल हा आदिवासी समुदायाचा अविभाज्य भाग मानला गेलेला आहे आणि कुल म्हणजे रक्ताच्या नात्यांनी बांधली गेलेली कुटुंबे होत. मी तुम्हाला आताच म्हटलं की आदिवासी जमात ही समान संस्कृतीची असतात, समान धर्म आचरणारी असतात किंवा आंतरविवाही असतात, म्हणून आदिवासी जमाती एकमेकांना रक्तसंबंधित नात्याने युक्त अशी मानतात, त्याला कुल असं म्हटलं जातं. मग या ठिकाणी त्यांच्या वंशाची सुरुवात ही वास्तविक किंवा काल्पनिक व्यक्तीपासून किंवा वस्तूपासून झालेली असते आणि मग आदिम समाज असं मानतो की आपली जे पूर्वज आहेत ते आपले पूर्वज हे सर्वांचे कसे आहेत, एकच आहेत, कुठल्या तरी एकाच पूर्वजापासून आपल्या जमातीची निर्मिती झाली आहे असा मानणारा हा आदिवासी समाज असतो आणि म्हणून आदिवासी आपल्या कुलाला किंवा कुल संघटनेला अतिशय महत्वाचं स्थान देतात. मग या ठिकाणी त्यांचं म्हणणं असं असतं की आपला जो पूर्वज आहे तो कुठली तरी एखादी काल्पनिक वस्तू किंवा एखादी निर्जीव वस्तू असू शकते, खरा किंवा सजीव किंवा निर्जीव कुठलीही वस्तू असू शकते. उदाहरणार्थ एखादा मानव पूर्वज असू शकतो, एखादी वनस्पती, एखादा प्राणी किंवा निर्जीव वस्तू, पर्वत किंवा नदी ह्या गोष्टी पूर्वज म्हणून मानल्या गेलेल्या असतात. आणि अशा पद्धतीने आपला पूर्वज समान आहे या श्रद्धेतून
प्रत्येक सदस्य हे रक्तसंबंधित नात्याचे ते मानतात आणि म्हणून आपले कुल हे अतिशय महत्वपूर्ण आहे, एकच आपलं एक कुटुंब आहे असा मानणारा हा समाज असतो. आणि म्हणून भारतातील बहुतांश आदिवासी जमाती ह्या बहिर्विवाहे किंवा कुल आणि वंश परंपरा यामध्ये विभागलेल्या असलेल्या आपल्याला लक्षात येतं. त्याचप्रमाणे रक्तसंबंधाची ही भावना आदिवासी लोकात कुल संघटन, दृढ नातेसंबंध, आत्मीयता, एकता आणि सहकार्य या गोष्टीवर अवलंबून असते किंवा या गोष्टीला अतिशय महत्वाचं स्थान देते. एकात्मता प्रचंड असते. आता मला सांगा, एक कुल जे रक्तसंबंधित नात्याचं असतं म्हणजे एका भूप्रदेशामध्ये एका आदिवासी जमातीमध्ये फार तर 25-30 कुटुंब राहत असते. मग ते कुटुंब कसे असतात? एका जीवाने राहणारे असतात. कारण का? त्यांना असं वाटतं की आपला पूर्वज सर्वांचा कसा आहे, एकच आहे, आपण एकाच पूर्वजाची उत्पत्ती आहोत म्हणून आपण रक्तसंबंधित नात्याचे आहोत. आणि म्हणून त्यांच्यामध्ये प्रचंड एकात्मता असते. आणि मग अशा वेळी काय होतं की जेव्हा बाह्य आक्रमण होतं, जेव्हा त्यांच्या जमातीवर त्या भूप्रदेशावर इतर कोणाचं तरी आक्रमण होतं, तेव्हा हे सर्वच्या सर्व आदिवासी जमातीचे लोक एका रक्तसंबंधित नात्याचे असल्यामुळे एका जीवाने त्याचा प्रतिकार करतात आणि आपल्या कुलाचं रक्षण करतात. आणि म्हणून कुल संघटन हे आदिवासींच्या मध्ये अतिशय महत्वाचं मानले गेलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण थांबूयात. मला वाटतं शेवटचा एक पॉइंट आपला राहिलेला आहे, समतावादी मूल्य, तेही पटकन आपण या ठिकाणी लक्षात घेऊ आणि नंतर थांबू. आता बघा, शेवटचा दावा जो पॉइंट आहे तो आहे समतावादी मूल्य. आता समता म्हणजे समानता. आदिवासींच्या मध्ये मी तुम्हाला आताच म्हटलं की तिथे स्तरीकरण नाहीये, तिथे भेदभाव नाहीये, तिथे विषमता नाहीये. म्हणजेच सामाजिक संरचना ही समतेच्या आधारावर निर्माण झालेली आदिवासींची. आणि म्हणून सामाजिक संबंधाची कोणतीही श्रेष्ठ कनिष्ठता आदिवासींच्या मध्ये आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून आदिवासी समाजामध्ये जाती व्यवस्था किंवा लिंग आधारित समाज व्यवस्था आपल्याला पाहायला मिळत नाही. तिथे फक्त आणि फक्त समानता आपल्याला पाहायला मिळते. आता काही आदिवासींच्या मध्ये जमात प्रमुखाला महत्वाचं श्रेष्ठ स्थान मिळतं, परंतु तितक्या पुरतच. परंतु बाकीच्या समुदायामध्ये, आदिवासी समुदायामध्ये सगळीकडे समानता आपल्याला पाहायला मिळते, कुठेही श्रेष्ठ कनिष्ठता आपल्याला पाहायला मिळत नाही असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्याचप्रमाणे पवित्र वने आणि देवराई यांना आदिवासींच्या मध्ये महत्वाचं स्थान आहे. पवित्र वनांबाबतचा पूजनीय भाव आदिवासींच्या मध्ये प्रचंड असतो. इतकंच नाही तर शेती, वने, एकमेकांच्या प्रती असलेली आस्था ह्या सगळ्या गोष्टी आदिवासींच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आजच्या कालखंडामध्ये ती जी पवित्र वने होती आदिवासींची, तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात सरकारी हस्तक्षेप झाला किंवा बिगर आदिवासी लोकांचा हस्तक्षेप झाला आणि यामुळे वनांचा आता ऱ्हास होऊ लागलेला आहे असं आपल्याला दुर्दैवाने म्हणावं लागतं.